बोंडाळीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. प्रशासन नुकसानीचे पंचनामे करत नसल्यानं शेकडो शेतकऱ्यांनी कापाशीचं पीक नांगर घालून मोडून टाकले. शेतकऱ्यांनी पीक उपटून टाकल्यावर राज्य सरकारला जाग आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बियाणा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी सांगितलंय. तर विरोधकांनी मात्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही दोघी बहिणी आहे आणि एक भाऊ आहे आणि आई. त्यामध्ये माझ्या भावाचं पण शिक्षण चालू आहे, आमचं पण शिक्षण चालू आहे आणि प्रमुख जे वडील होते ते निघून गेल्यानंतर म्हणजे आम्हाला काही कळतच नाही की म्हणजे काय करायचं. कीटकनाशक फवारणी दरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या कुटुंबाची ही अवस्था आहे. प्रतीक्षेच्या पित्याचा कापसावर फवारणी दरम्यान विषबाधेनं मृत्यू झाला. यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आयोजित केलेल्या हल्लाबोल मोर्चात प्रतीक्षा सहभागी झाली होती. यवतमाळसह विदर्भ आणि मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असून लाखो हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचं पीक बोंडअळीमुळे नष्ट झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या विषयावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. सरकारने एक नवीन योजना आणली इन्शुरन्सची. तीन फॉर्म भरायला लागतात, जी आय आणि एच. जी फॉर्म हा 90 दिवसात भरायचा असतो. मला सांगा, या गोष्टीला 90 दिवसाहून जास्त दिवस झाले, आजपर्यंत एकाही शेतकऱ्याचा जी फॉर्म भरून घेतलेला नाही या सरकारने. त्याच्यानंतर पंचनामे. का धनंजयजी आणि मी एकत्र या सगळ्या शेतकऱ्यांशी चर्चा करत होतो. आमची पत्रकारीची ही सविस्तर या चर्चा झाली. त्यांनी हा मुद्दा माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पण नेला होता, पण आजपर्यंत एकाही शेतकऱ्याचा पंचनामा हा झालेला नाही हेही खरं आहे. बोंडअळीमुळे शेतकऱ्याचं झालेलं नुकसान बियाणा कंपनीकडून वसूल केलं जाईल असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. सर्वेक्षण सुरू आहे आणि या विषयातलं कंपन्यांशी बोलणं झालेलं आहे की कंपन्यांनी त्याची नुकसान भरपाई द्यायची आहे. सरकार कुठल्याही शेतकऱ्याचं 1 रुपयाचं नुकसान होऊ देणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीवर उभं आहे. त्यामुळे जो कापूस येईल त्या कापसाची खरेदी होईल, चांगला भाव मिळेल आणि बोंडअळीमुळे होणारं नुकसान सुद्धा त्या कंपन्यांशी बोलणं पूर्ण झालेलं आहे. त्या कंपन्यांनी त्याची नुकसान भरपाई द्यायची आहे असं सगळं मॉनिटरिंग सरकार करत. बियाणा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यात येणार असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात असला तरी वास्तव काही वेगळंच आहे. खरं तर पंचनामे करण्याचे आदेश देण्यात सरकारकडून उशीर झालाय. तसंच प्रशासनाकडून कपाशीचे पंचनामे केले जात नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कपाशीचं पीक नांगरून टाकलंय. आता प्रशासन पंचनामे कधी करणार? ज्या शेतकऱ्यांनी पीक नांगरून टाकलं आहे त्यांच्या पिकाचं काय? पंचनामे केल्यानंतर भरपाईची रक्कम कधी मिळणार? असे एक ना अनेक प्रश्न कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावतायत. खरं तर शेतकऱ्यांना गरज आहे ती तातडीच्या आर्थिक मदतीची. यवतमाळहून श्रीकांत राऊतचा ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.